खडकवासलासह अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जात आहे. हे पाणी उसनी धरणात येत आहे. यामुळे उसनी धरणामधून मोठा विसर्ग सोडला जातोय. या विसर्गामुळे पंढरपूरला पुराचा धोका निर्माण झालाय. सध्या किती क्युसेकने पाणी सोडलं जात आहे, तसेच धरणाची काय स्थिती आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. आपल्याला जर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज सकाळी 8 वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणात तब्बल 77,755 क्युसेकने पाणी जमा होत आहे, तर उजनीत 118.78 TMC इतका पाणीसाठा जमा झाला आहे. तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा 55.12 TMC इतका आहे. सध्या उजनीमधून सीना माढा प्रकल्पासाठी 175 क्युसेक, मेन कॅनलमधून 1,600 क्युसेक, पॉवर हाऊसमधून 1,600 क्युसेक, याशिवाय मुख्य दरवाजामधून 70,000 क्युसेकने पाणी सोडलं जात आहे. यामुळे भीमाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.